लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज का सर्वात मोटा ठलक मुद्दा असा आहे, सुमारे 7 महिन्यापूर्वी माननीय आयुक्तांना पत्र दिलं होतं, त्या पत्रामध्ये मी असा उल्लेख केला होता की एकूण 2020-21 जे बजेट आहे त्या बजेटपैकी 50% रक्कम ही आरोग्याला वापरा, राहिलेली 25% शिक्षणाकरता वापरा, प्री मान्सूनच्या करता 15% आणि ऑनगोईंग कामासाठी 10%। नवीन कामाला काय सुरुवात करू नका या कोविडच्या कालखंडात। आणि आपल्याला आठवत असेल की मी असं म्हटलं होतं की सध्या 1000 रुपये जर लसीच्या इंजेक्शनची किंमत असेल तर नवी मुंबई शहराची लोकसंख्या 15 लाख आहे, म्हणजे 150 कोटीची तरतूद या बजेटमधून लसीकरणाकरता करा अशा प्रकारची मागणी मी केली होती। आता केंद्र सरकारच्या धोरणानुसार म्हणजे कोणी किती ग्लोबल टेंडर काढले, आपल्या महापालिकेमध्ये टेंडर ग्लोबल काढले होते, पण ते काय त्याच्यात निष्पन्न काही निघणार नाही। शेवटी सगळ्या कंपन्या केंद्र सरकारच्या माध्यमातून सगळा हा व्यवहार रोटेट करणार आहेत। पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी परवा दिवशीच आपल्या भाषणामधून सांगितलं की देशातल्या सर्व घटकांना फुकट लस दिली जाईल, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 25% लस ही खाजगी रुग्णालयांना दिली जाईल। माननीय आयुक्तांना मी आज तेच सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे पैसे आहेत, म्हणजे सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम चांगला झाला, 18 ते 45 लोकांकरता आज एकूण अस्थिरता आहे, परंतु ज्यांच्याकडे पैसा आहे असे लोक खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन किंवा मोठ्या मोठ्या कॉलन्यांमध्ये काही संस्थांनी किंवा कॉलनीतल्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलबरोबर टाईप करून त्यांच्या ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केलेला, चांगला गोष्ट आहे, परंतु ज्यांच्याकडे पैसा नाही पण ज्यांना जगण्याची इच्छा आहे अशा गोरगरिबांकरता आज काही मार्ग नाही। 75% लस जी महानगरपालिकेला म्हणजे एकूण केंद्र सरकारच्याकडून राज्य सरकारच्या माध्यमातून मिळते ती चालू राहील, परंतु मी असं म्हटलेलं की 25% जी लस खाजगी रुग्णालयाला दिली जाते ती लस आपण टॅप करा, म्हणजे आपण ताब्यात घ्या आणि आपल्या झोपट्टी भागात, गाव भागात आणि शहरातल्या LIG भागामध्ये जे गोरगरीब लोक राहतात त्या लोकांना ती लस उपलब्ध करून द्या। 150 कोटीपैकी माझं म्हणणं की म्हणजे 50 कोटीमध्ये सगळा हा कारभार आटपून जाईल, नवी मुंबईची जनता म्हणजे नवी मुंबईचं नाव जे एक प्रकारे अन्य शहरांच्या तुलनेमध्ये एक पाऊल पुढे, ह्या बाबतीमध्ये हे निर्णय घेतला गेला तर एक पाऊल खऱ्या अर्थाने पुढे पडेल। आणि मी शेवटच्या अंतिम मीटिंगचा समारोप करताना माननीय आयुक्त महोदयानं आठवण करून दिलेली आहे की ह्या आजचा आमच्या बैठकीचा हायलाईट मुद्दा असेल तर महानगरपालिकेच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांना जी 25% लस उपलब्ध झालेली आहे त्याच्यातला मेजर भाग हा गोरगरिबांच्या करता महापालिकेने पैसे खर्च करून त्या ठिकाणी द्यावेत अशा प्रकारचं मागणी। कसली वाढ बघायची, माझं म्हणणं लक्षात लगेच माननीय आयुक्तांनी लगेच खाजगी रुग्णालयाच्या प्रमुख लोकांना बोलवून एकूणच कुठल्या कुठल्या झोपडपट्टी परिसरामध्ये जे BPL बिलो पॉवर्टी लाईनचे लोक राहतात अशा लोकांना टॅप करून त्यांची एकूण ती लसीकरणाची व्यवस्था करावी, हिशोबकिताब पुढे बघितला जाईल। म्हणजे प्रश्न असा आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशाच्या अर्थकारणाची काय दिशा लागेल ती लागू द्या, परंतु सगळ्यांना फुकट लस देण्याची घोषणा केली, लोकांमध्ये दिलासा निर्माण झाला। इकून केलं की मोदी साहेबांनी सांगितलं म्हणजे दुसऱ्या दिवशी गेलं सगळ्यांना काय मिळेल असेल भाग नाही, 2 महिने 3 महिने 4 महिने 5 महिने सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत हे लागतील आणि दिवसेंदिवस लसीकरण निर्मितीची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे। म्हणजे पहिल्यांदा लाखोच्या घरात होती, आता करोडोच्या घरामध्ये, आणि माझा अंदाज आहे साधारणपणे December end देशामध्ये व्यवस्थितपणे जर त्या ठिकाणी लसीकरण करण्याची मोहीम राबवली गेली तर डिसेंबरपर्यंत शेवटचा घटकसुद्धा लस घेऊ शकेल।
परंतु शेवटचा घटक अन्य राज्यातील अन्य महापालिकातील असू शकेल, परंतु नवी मुंबई महापालिकेच्या जर कारभारामध्ये आमच्या सगळ्या म्हणजे ऑल पार्टी, कुठला धर्म जात पंथ वर्ण वर्ग याचा कोणाचा विरोध नाही, प्रशासक तेच आहेत आणि आयुक्त तेच आहेत. उद्याला त्यांनी अशा प्रकारचे 5-25-50 कोटी रुपये खर्च करून लोकांना लस दिली तर कोणी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेणार नाही, आणि ते खरं म्हणजे चांगल्या पुण्याचं काम केल्याचं त्या ठिकाणी निर्माण होईल असं आमचं म्हणणं आहे. की पुन्हा या ठिकाणी संबंधित खातेप्रमुखांची आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलवून एकूण आपल्या महानगरपालिकेच्या शाळा किती किती विद्यार्थ्यांच्याकडे पालकांच्या आर्थिक क्षमतेमुळे टॅब मिळालेले आहेत, गेल्या 19-20 कालखंडाचा जो अभ्यासाचा कालखंड गेला त्यावेळेला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते ज्ञान मिळू शकलेलं नाही, म्हणजे तेवढी कमतरता आहे. आता ते गेल्या वर्षीचा शॉर्टफॉल आणि या वर्षीचा अभ्यासक्रम ह्या दोन्हीची एकूण लेवल करण्याकरता शिक्षकांना प्रशिक्षित करा, त्यांची एकूण सिस्टीम अपडेट करा, अशा प्रकारची सूचना केलेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की एक गोष्ट करी 1,000 रुपये दिले म्हणजे काय सगळ्या गोष्टी नाही संपल्या, ते 1,000 रुपये दिल्यानंतर तो ती गोष्ट पुन्हा ज्या ऑब्जेक्ट करता 1,000 रुपये दिले ते पूर्णत्वाला गेले की नाही हे बारकाईने बघणं गरजेचं आहे, आणि त्याकरता तशा प्रकारची सिस्टीम निर्माण करतो असं माननीय आयुक्ताने आम्हाला सांगितलं. नाही, मी असं म्हटलेलं आहे की 151 कोटीचे काही ते 271 कोटी झाले, म्हणजे माझं म्हणणं की आता या ठिकाणी CCTV ची सध्या गरज नाही, हा पैसा आरोग्याकरता वापरा. येणारे म्हणजे उद्याला 3री लाट 4थी लाट, आणि लोकांनी जर नीट शिस्त नाही बाळगली तर जुलैच्या एंडला आणि ऑगस्टच्या मध्याकाळात 3री लाट आणि नोव्हेंबर डिसेंबरला 4थी लाट पण कोणी थोपू शकणार नाही, लोकांनी बेशिस्तपणा केला होता. आणि म्हणून मी असं म्हटलेलं की आता हे लॉकडाऊन संपला, लोक आता म्हणजे एकूण व्यवहारामध्ये गुंतली, परराज्यात गेलेली, पर जिल्ह्यात गेलेली, पर शहरात गेलेली, लोक आता परत आपल्याला परत इकडे आपल्याकडे येतील. मी सांगितलं की रेल्वे स्टेशन, ST स्टँड या ठिकाणी पुन्हा तपासणी केंद्र ठेवा. लोकांनी शहरात येताना मी इथून येताना योग्य पद्धतीनं माझी एकूण मेडिकल फिटनेस बरोबर आहे की नाही हे तपासणी करावं आणि शहरात जावं, म्हणजे त्या ठिकाणी फुकट महानगरपालिकेने द्यावं, त्यासाठी काही पैसे आकारायची गरज नाही. माननीय महापौर जयवंत सुताराने यांनी जे 5-6 महिन्यापूर्वी पत्र माननीय आयुक्तांना दिलेलं आहे की एकूणच CCTV च्या अनुषंगाने जे टेंडर निघू पाहते ते चुकीच्या पद्धतीने निघणार आहे अशा प्रकारची शंका माननीय महापौरांनी त्यावेळेला व्यक्त केली होती. आता हे 151 कोटीचे 271 कोटी हे आरोप आम्ही नाही केला, महाविकास आघाडीच्याच एका घटकाने केलेला आहे. म्हणजे आम्ही बोलत होतो आमचं म्हणजे आम्ही काय भ्रष्टाचार म्हणजे झाला आहे असं किंवा होणार आहे असं बोललो नाही आम्ही त्यावेळेला. आम्ही असं म्हटलं होतं की टेंडर काढताना एकूण प्रचलित जी पद्धत आहे उद्याला ती सर्व कायद्याच्या निकषावर एकूण ती परत तंदुरुस्त असली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडली होती. आता या ठिकाणी काही घटकांनी तर तिथे भ्रष्टाचार झाला असा आरोपच केलेला आहे, त्यांनी इन्क्वायरीची मागणी केलेली आहे. माझं असं म्हणणं आहे की इथे पारदर्शकता यावी, आणि मी माननीय आयुक्तांना म्हटलं की आता तुम्ही CCTV चा कार्यक्रम तुम्ही सोडा, लोकप्रतिनिधी ज्याला निवडून येतील त्याला त्याच्यावर सांगोपांग विचार होऊन त्याच्यावर म्हणजे एकूण ग्लोबल टेंडर काढा ना, म्हणजे कोरियामधून, जपानमधून, अमेरिकेमधून, युरोपमधून सुद्धा काही लोक येतील, आणि ते येताना म्हणजे तो संशय जो त्या घटकाने उपस्थित केलेला आहे महाविकास आघाडीच्याच लोकांनी बोलले ना, तर तो त्यांचा संशय पण दूर होईल. म्हणजे ज्यार्थी महाविकास आघाडीतला जे घटक बोलतोय त्याचा अर्थ निश्चितपणे तालमे काला आहे. असं म्हटलं जाते इंग्लिशमध्ये की वेअर देर इज स्मोक देर मस्ट बी फायर, जिथं धूर असतो तिथं आग असते, आणि ती आग आहे की नाही शोधायचं काम आता माननीय आयुक्तांनी केलं पाहिजे. माननीय आयुक्तांना आम्ही म्हटलं तुम्ही होतात त्यावेळेला की आता CCTV चा हा जो प्रकार आहे तो थांबवून टाका, निवडणुका होतील, सभागृह स्थापन होईल, त्याला सभागृहाचे लोक निर्णय घेतील त्याच्यावर. एक खबर आहे 6-7 महिना पहिले
माननीय आयुक्त महोदय से मैंने मांग की थी कि सन 2020 और 2021 का जो बजट है उसमें से आधी जो भी बजट के अमाउंट है वो हेल्थ पे, आरोग्य पे खर्चा करो जितने, यानी मत इसका मतलब सादे बेड, ऑक्सीजन के बेड, आईसीयू बेड, वेंटिलेटर के बेड, दवा, डॉक्टर्स का उपलब्धि, नर्सेस की, वार्ड बॉय की, तो जो बजट के आधा बजट भी आरोग्य के लिए चला गया, लोगों की जान बचाने के लिए, तो कोई भी इंसान, कोई धर्म का, जात का, पंथ का, वर्ण का, कोई पार्टी का इंसान भी उस पर सवाल नहीं उठाएगा, उचित स्टाइल से उसको यूटिलाइज किया। तो उस टाइम में मैंने मांग की थी कि भाई ये बजट में से 150 करोड़ रुपया, यानी 15 लाख की बस्ती है, तो 1000 रुपया एक वैक्सीन का अपन कॉस्ट पकड़े तो 15 लाख बस्ती के लिए 150 करोड़ की लागत लगने वाली है। अभी आज के स्तर पे माननीय नरेंद्र जी मोदी पंतप्रधान, इन्होंने पूरे देशवासियों को फ्री वैक्सीन का अनाउंसमेंट किया, उन्होंने अनाउंसमेंट किया, इसका मतलब कल परसों तुरंत ट्रक के ट्रक आने वाले, ऐसा कुछ नहीं है। ये स्टेजेस में हर स्टेट को उनके पॉपुलेशन के हिसाब से चलता जा रहेगा, और मेरे अंदाज से 1 दिसंबर तक इसकी मैक्सिमम वैक्सीनेशन का कार्यक्रम पूरा हो जाएगा। जिस चीज़ पे आपने ध्यान आकर्षित किया है, तो मैंने आज वही मांग की है कि आप प्रशासक हैं, आप आयुक्त हैं, आपको कोई पूछने वाला नहीं आ रहा, हम लोग आपको सपोर्ट करेंगे कि जिनके पास पैसा है, जो केंद्र सरकार की पॉलिसी के मुताबिक 75% स्टेट को, स्टेट के माध्यम से कॉरपोरेशन, ग्राम पंचायत स्तर तक ये वैक्सीनेशन होने वाला है, 25% जो प्राइवेट हॉस्पिटल को दिया गया है, मैंने आयुक्त से ये बोला कि ये जो 25% जो है वही आप लोग टैप करो, मतलब उसको कांटेक्ट करो, और ये झोपड़ी इलाके में, गांव खेड़े में, और LIC कॉलोनी में भी जो लोग हैं जिनको बचने की इच्छा है लेकिन पैसा उनके पास नहीं है, ये खर्चा करो, कोई भी ऑब्जेक्शन देने वाला नहीं। और ये इसके लिए ये CCTV की आज के तारीख में कोई ज़रूरत नहीं है, ज़रूरत है, आज के तारीख में ज़रूरत नहीं है, इसलिए ये हाईलाइट मैंने किया कि आखिरी आज के मीटिंग का हमारा प्रमुख मुद्दा है कि लोगों को फ्री वैक्सीनेशन करो, गरीब लोगों को। अभी कई कार्यकर्ताओं ने अपने जेब से पैसा निकाल के प्राइवेट हॉस्पिटल के माध्यम से वैक्सीनेशन किया, कई कॉलोनी के सदस्य लोगों ने किया, अच्छा है, ठीक है, लेकिन इस टाइम में जो पैसा न होने के कारण यानी हताश और निराश होकर जो बैठे हैं उनका हौसला बढ़ाने की ज़रूरत है, और वही मांग मैंने आज की है। देखिए बात ऐसी, आज से मैं समझता हूँ 4 महीना पहले सिडको के MD जो संजय जी मुखर्जी है उनके साथ एक मीटिंग का आयोजन मैंने करवाने के लिए बताया था, और उस मीटिंग में माननीय आयुक्त बांगर साहब भी आए थे, और उस टाइम में उनको मैंने बोला था कि भाई आप दोनों मिलके ये जो DP प्लान में जो महानगर पालिका के लिए जो भूखंड की ज़रूरत है उसका फैसला करो। आज ही मैंने संदीप नाइक XML को बोला कि सिडको MD को पत्र लिखो, और एक 8-15 दिन के अंदर वो मीटिंग हो जाएगी, उस मीटिंग में आने के लिए हम लोग आयुक्त महोदय को भी आग्रह करेंगे, और ये जो प्लॉट का लेना देने का फैसला है उसको अंतिम अंजाम देने की इच्छा मेरी पक्की है। रहा सवाल, अभी आज मैंने सवाल उठाया जो मालमत्ता कर, जो आज से 20 साल तक प्रॉपर्टी टैक्स या पानी का पैसा बढ़ेगा नहीं, मैंने हम लोगों ने वादा किया था, सद्भाग्य से आयुक्त महोदय ने भी वो पानी का टैक्स भी नहीं, रेट भी बढ़ाया नहीं, और प्रॉपर्टी टैक्स भी नहीं बढ़ाया, लेकिन अभी 1-2-3 महीने में नोटिस आने लोगों को कि दुगुना उसका प्रॉपर्टी टैक्स हो रहा है, पेनल्टी हो रही है, लोगों में एक तरह के घबराहट निर्माण हो गई, तो मैंने आयुक्त मोदी जी के भाई जो नोटिस है उसको आप रुकाओ, एक बार ये कोविड का सब ये सब मामला सेटल हो जाने के बाद में झोपड़ी इलाके से कई कॉर्पोरेटर्स जो क्या है या जानकार लोग शहरी इलाके से और गांव इलाके से ऐसे कई लोगों को बुला के इसमें सच्चाई क्या है
इसका पूरा जायजा लेने के बाद इस पर अमल करो, तब तक ये अमल रुका हो। क्योंकि चलो जिन लोगों ने बहुत सारे साल प्रॉपर टैक्स दे दिया, वो लोगों को थोड़ा देने यानी उसको जो हिलाने की ज़रूरत है, लेकिन किसने थोड़ा बहुत कोई एक्स्ट्रा बांधकाम किया है तो उसको दुगुना टैक्स देना, ये कोई अच्छी बात नहीं है। और टैक्स देना चाहिए ज़रूरत के इतना, लेकिन लोगों को पैनिक करके, लोगों को परेशान करके टैक्स देना, ये कोई अच्छी बात नहीं है। और उस पर भी उन्होंने बोला कि हम लोग इस पर अमल करेंगे और ये नोटिस जो है उसके बारे में हम लोग गंभीरता से सोचेंगे। जैसे कि मैंने बोला केस टू केस, यानी एक चाल में 25 लोग रहते हैं तो एक किसी ने दुकान बनाया होगा तो उसका असर सभी 25 रहने वालों पे नहीं होना चाहिए। और उसने बनाया, कभी बनाया, कौन से स्तर का बनाया, उसकी पूरी छानबीन होने के बाद में उस पर जो कुछ भी निर्णय लेना चाहिए। आपको मालूम है कि मैंने बोला है बजट के आधा हिस्सा जो स्वच्छ भारत के माध्यम से यानी क्लीनिनेस रहेगा, हॉस्पिटल की मरम्मत करो, बेड्स बढ़ाओ, यानी ऑर्डिनरी बेड्स, ऑक्सीजन बेड, आईसीयू बेड और वेंटिलेटर बेड्स, उसमें डॉक्टर नर्सेस और वार्ड बॉय की भी भर्ती करो, दवा का पूरा स्टोर करो, यानी ये चीज़ के लिए यानी कोई कमतरता है इसलिए कोई अपना नागरिक मर गया, ऐसा रिपोर्ट नहीं आना चाहिए। रहा जो आधा बजट है उसमें से 30% बजट एजुकेशन पे खर्चा करो कि एजुकेशन इज द बेस्ट ऑफ द लाइफ। और इसलिए मैंने बोला कि भाई लास्ट मीटिंग में मैंने बोला था कि टैप दे दो और जो 19-20 में जो एजुकेशन नहीं मिला उसके लिए अभी टीचर्स लोगों को बुला के 19-20 का और 20-21 का एजुकेशन पूरा उनको मिले और उनकी मानसिकता और शारीरिक क्षमता और ज्ञान की क्षमता लेवल पे आ जाए, इसके लिए पूरा सिस्टम करो, ऐसा उन्होंने उनको बोला, वो उसके लिए तैयार हुए। नहीं मेरे तक ये निवेदन नहीं है, सुनिए देखिए बात ऐसी, कौन से भी पार्टी का कोई भी कार्यकर्ता हो गलत ढंग से किसी लोगों को परेशान या आत्महत्या के लिए वातावरण निर्माण करता होगा तो ऐसे परिवार को मदद करने की हमारी जीव भले वो अभी हम लोग बीजेपी में, बीजेपी का भी कार्यकर्ता रहा और वो कोई गलत काम करता उसको हम रोकेंगे। आपका लिए वो जो निवेदन है मेरे पास भेज, तुम्हें कोई गलत ढंग से ये टेंडर पास न हो जाए ये तो मेरी मांग है। अभी ये जयवंत सुतार अपने महापौर ने ये बात 6-7 महीना पहले उठाई थी, अभी महाविकास आघाड़ी के घटक पार्टी के एक नेता ने ये बात उठाई है, तो जब उनमें रहने वाले लोग ही उस पर शंका जताते हैं तो मैंने बोला कि भाई देर वेयर देर इज स्मोक देर मस्ट बी फायर, जहाँ पे धुआं होता है उधर अंगार होती है। और एक बार किसी चीज़ का संभ्रम निर्माण हो गया तो उसकी क्लियरिटी आने की ज़रूरत है। तीसरी बार हो गई, पहले पुलवा खाड़ी के बाजू में वो मेडिकल वेस्ट गिरा था, आज ऐरोली के, मैंने बोला कि अज्ञान आदमी के खिलाफ कंप्लेंट दर्ज करो और उसका खोज शुरू करो। अभी ये कोविड के कालखंड में तो ये बहुत भयावह है, लेकिन कोविड के बाद में भी इस ढंग का मेडिकल वेस्ट रास्ते पे गिरना लोगों के सेहत के लिए अच्छा नहीं है। और उसकी नोटिस लेने के लिए मैंने आयुक्त महोदय से कहा है कि बात ऐसी कि संजू नाइक उधर जो बॉडी में है तो हमारी भूमिका आप वापस क्यों पूछते हो। नमस्ते।